वसंत खांडेकर तसाच 2 दिवस पडून राहिला होता. ना अन्न ना पाणी, कशातच त्याचे मन लागत नव्हते. कितीतरी बळजबरी करून शालिनीने त्याला खाऊ घातले होते. शेवटी 1 दिवस तो पोलीस स्टेशनमध्ये आपल्या टेबलावर कशाला तरी टक लावून बसला होता. डोळे सुजले होते व अद्यापही डोळ्यातून अश्रू वाहत होते. अचानक त्याला काहीतरी आठवले व समोरच टेबलावर पडलेले लॅपटॉप त्याने उघडले. रवैयावर नजर ठेवण्यासाठी म्हणून त्याने तिच्या खोलीत एक छुपा कॅमेरा बसवला होता. ह्यामुळे रवैया झोपली काय, तिने जेवण केले काय, किंवा ती काही मस्ती तर करत नाही हे सर्व खांडेकरला कळत असे. मात्र मागील दिवसात शालिनी आल्यामुळे त्याची काळजी थोडी कमी होऊन त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. रवैयाचा मृत्यू तिच्याच खोलीत झाला होता. नेमकं तिथे काय घडले होते हे आता खांडेकरला कळणार होते. घडलेला सर्व प्रकार पाहून त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. शेवटी तो रागात उठला, पण 2 पावले चालल्यावर त्याचे पाय थबकले. हवे तर तो शालिनीला सहज फासावर चढवू शकत होता, पण ते सहज गेले असते. जितक्या वेदना माझ्या मुलीने सहन केल्या ना, त्याच्या दुप्पट तिला सहन कराव्या लागतील. तो रागाने थरथरच स्वतःशीच बोलला. त्याने आपले बोलणे थांबवले होते. त्याचा श्वासोच्छ्वास जोरजोरात चालू होता. खोलगट गेलेले डोळे पाणावले होते. ह्या हातांनी वाढवले होते मी तिला. माझा प्राण होती. तिला झालेली इतकीशी इजा मी सहन करू शकत नव्हतो. मी तिची आई होतो, मी तिचा बाप होतो. तिने माझ्या मुलीला त्रास देऊन मारून टाकले. मग मी काय केले असते? तूच बोल नितेश, मी काय केले असते? नितेश गप्प होता. ते सर्व काही ऐकून तो सुन्न पडला होता. शेवटी तो खांडेकरचा निरोप घेऊन बाहेर पडला. रुद्रला फोन करणे आवश्यक होते, नाहीतर रुद्र रागाच्या भरात लगेच परतायचा. नितेशने फोन लावला. कितीतरी वेळ गेला आणि कोणीतरी उचलला. हॅलो, कोण? तिकडून आवाज आला. हॅलो, मी रुद्रचा भाऊ नितेश बोलतोय. रुद्र कुठे आहे? नितेशने विचारले. त्याची काळीज धडधड होते. जर रुद्र खरोखरच तिथून निघून गेला असेल तर इथे सांगाडा बनून पडलेला खांडेकर वाचणार नव्हता. हॅलो नितेश, बोल. मी ऐकत आहे इथे. काय बोलला तो खांडेकर? रुद्रचा आवाज नितेशच्या कानी येताच त्याच्या जीवात जीव आला. रुद्र, इथे खूप मोठी गडबड आहे. तू समजतोस तसा तो खांडेकर नाही. तर नितेशने घडलेला सर्व प्रकार सांगून टाकला. मला वाटले होते काहीतरी आहे, म्हणूनच मी आतापर्यंत तुझ्या फोनची वाट पाहत बसलो होतो. आशा आहे की तू अजूनपर्यंत मुंबईत असशील. तर त्या खांडेकरला सांग की तुझे काम आजच पूर्णत्वास जाईल म्हणून. रुद्र बोलला व त्याने फोन खाली ठेवला. तो तसाच काहीतरी विचार करत उभा होता व त्याने पांडुरंगला हाक दिली. दोघेही घरातून बाहेर काही अंतरावर गेले. काय करायचे ते सर्व रुद्र पांडुरंगला समजावत होता. अचानक कमळाला जाग आली. तिची झोप मोड झाली होती. तिने समोर पाहिले तर पांडुरंग नव्हता. ती तशीच उठून बाहेर पडली, पण घरातील दिवे बंद होते व दरवाजे आणि खिडक्याही बंद होत्या. पांडुरंग कुठेच नव्हता. तिला अंधारात एक आकृती दिसली. आहो, आपण आहात काय? तिने हाक मारली, पण तिकडून उत्तर आले नाही. उलट ते चालत समोरच्याच खोलीत शिरले. कमळा त्याच्या मागावर गेली. खोलीचा दरवाजा उघडा होता आणि तिथेही अंधार होता. ते पलंगावर बसले होते. अंधार जरूर होता, पण त्या अंधारातही आकृतीचा अंदाजा लावता येत होता. कमळा त्याचेच निरीक्षण करत होती. तो कोणी पुरुष वाटत नव्हता, ती एक स्त्री आकृती वाटत होती. परंतु अंधारात कमळाला अंदाज बांधणे अवघड जात होते. कोण आहे? आपण आहात काय? कमळाने पुन्हा विचारले. कमळा, एक हाक मागून आली. तसे कमळाने मागे फिरून पाहिले, पण मागे अंधाराव्यतिरिक्त काहीच नव्हते. तिला हालचाल जाणवली. तशी तिने आपली मान समोर फिरवली. तिला धक्काच बसला, कारण तिच्या तोंडासमोर ती आकृती येऊन ठेपली होती. हे अनपेक्षित होते व त्यामुळे कमळाच्या तोंडातून मोठी किंकाळी फुटली व ती संपूर्ण घरात आणि घराच्या बाहेरील आवारात घुमली. कमळा, घाबरलेला पांडुरंग काळजीने ओरडला. साहेब, माझी बायको,
पांडुरंग रुद्रकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाला. रुद्र त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला दिलासा देत म्हणाला, पांडुरंग तिला काही होणार नाही, मी आहे ना. आपली पिशवी खांद्याला अडकवत रुद्र घराच्या दिशेने चालू लागला. त्याने पांडुरंगला त्याच आखलेल्या रिंगणात उभे राहायला सांगितले. हा त्याचाच रचलेला खेळ होता. त्यांनी कमळाच्या मनगटावरील दोरा सोडून टाकला होता व तिला घरात एकटेच सोडून हे दोघे घराच्या बाहेर उभे होते. ती नक्कीच कमळाच्या शरीराचा ताबा घेण्यासाठी येईल ह्याची रुद्रला कल्पना होती. रुद्रने बाहेरून बंद केलेला दरवाजा हळूच उघडला व दाराशेजारी काढलेला स्वस्तिक न बिघडता हळूच आतमध्ये प्रवेश केला. रुद्रने दोन्ही दारांच्या समोर असे स्वस्तिक आखलेले होते व प्रत्येक खिडकी शेजारी विभूतीच्या रेषा ओढल्या होत्या. तिथे नीरव शांतता होती. रुद्रने तिला बाहेर जाण्याच्या वाटा आधीच बंद करून ठेवल्या होत्या व त्यामुळे ती आतमध्ये अडकली होती. एका खोलीचा दरवाजा हालत होता व आतमध्ये कोणीतरी गाणे गुणगुणत होते. ती खोली शालिनीची होती. रुद्रने हळूच आपली पावले त्या खोलीच्या दिशेने उचलली. खोलीत आरशा शेजारी ती आपले केस सोडून बसली होती. होटांना ती लाली फासत होती. तिला रुद्रची चाहूल लागताच तिने त्याच्या दिशेने आपली मान फिरवली. तिने डोळ्यांच्या पापण्या व डोळ्यासमोरील सर्व भाग काजळीने काळा केला होता. होटांना व तोंडाच्या आसपासच्या सर्व भागावर लाली लावली होती व लिपिस्टिकचा एक तुकडा दाताने तोडून ती चघळत होती. चेहऱ्यावर एक विभत्स्य हास्य होते. दात लाल भडक पडले होते व तोंडातून लाल लाल टपकत होती. रुद्रने वेळ न दवडता आपल्या जवळील मंतरलेले पाणी तिच्यावर शिंपडले. तशी ती ओरडत रुद्रला जोरदार धक्का देऊन बाहेर पडली. ती संपूर्ण घरात धपाधपा धावत फिरत होती. मात्र तिला घराबाहेर जाण्याचा एकही मार्ग रुद्रने उघडा ठेवला नव्हता. काहीच वेळात एकदम नीरव शांतता पसरली. रुद्र स्वतःला सावरत उठला. तो हळू चालत हॉलमध्ये गेला. आसपासचे सर्व शांत होते. तोच त्याला खिखी करून हसण्याचा आवाज आला. त्याने मागे पाहिले पण कोणीच नव्हते. आवाज वरतून येत होता म्हणजे कुठेतर घराच्या भिंतीला त्या एखाद्या पालीसारखी चिकटली होती. ती तशीच भिंतीवर दोन्ही हातांवर व पायांवर कोळ्यासारखी धावू लागली. रुद्रने लगेच लाल मंतरलेला दोरा सोडला. ती किंचाळत खाली आपटली व समोरच्याच खोलीत शिरली. तसा रुद्र धावला. तिने खोलीत एखाद्या कोपऱ्यात ठाण मांडला असेल असे रुद्रला वाटत होते. मात्र तो दोरा काळा पडून बाजूला पडला होता व खोली पूर्ण रिकामी होती. अचानक रुद्रच्या पाठीवर काहीतरी दानकण आपटले. रुद्रचा झोप पुढे गेला होता व तो आपल्या वेदना सहन करत खाली बसला. तिने त्याच्यावर एक लाकडी खुर्ची मागून पाठीवर आपटली होती व ती खुर्ची तुटून तिथेच खाली पडली होती. अचानक सपकन रुद्रवर तिने कुऱ्हाडीने वार केला. रुद्र बसला होता तसाच एक गिरकी घेऊन बाजूला झाला. पण त्यातच त्याने आपल्या हातात काढून ठेवलेली विभूती तिच्यावर भिरकावली होती. तिचा वार जोरात होता व कुऱ्हाड वेगात फरच्या फोडत आत शिरली. पण ती विभूतीच्या हमल्याने आपले दोन्ही हात डोक्याला पकडत गळा फाडून ओरडली. तसा रुद्रने परत एकदा मुठभर विभूती तिच्यावर भिरकावली. तशी ती खाली पडून लोळू लागली. लगेच रुद्रने मंतरलेले पाणी काढून तिच्यावर शिंपडले. तसे कमळाच्या शरीरात अडकलेली ती दुष्ट शक्ती वाऱ्याच्या वेगाने बाहेर पडली व स्वयंपाक खोलीच्या दिशेने वेगात गेली. ती तेथील छोट्याशा खिडकीतून बाहेर पडली. रुद्र धावला होता. त्याच्या नजरेस खिडकीची हालणारी फळी पडली. रुद्रनेच तिथे विभूतीच्या रेगा आखल्या नव्हत्या, कारण तिला घरात कोंडण्यासाठी तिला घरात बोलवायचेही होते व तिने खिडकी वाटे घरात प्रवेश करून कमळाच्या शरीराचा ताबा घेतला होता व परत ती त्या मार्गाने बाहेर पडली होती. रुद्रच्या कानावर एखाद्या गाडीचा आवाज आला व त्याचबरोबर ओरडण्याचा. कमळा बेशुद्ध पडली होती. एक नजर तिच्यावर टाकून रुद्र बाहेर धावला. खांडेकर तिथे पोहोचला होता. मात्र संकटापासून अंजान तो आयत्यावेळी तिथे येऊन पोहोचला होता. गाडी थांबताच
घरातून बाहेर पडलेल्या शालिनीच्या दुष्ट आत्म्याने त्याला गाडीतून ओढून बाहेर काढले होते व खांडेकरांचा ड्रायव्हर तिला पाहताच ओरडला होता. तिने हायगाय न करता त्याला उचलून बाजूला फेकले. तसे त्याचे डोके दगडावर आपटून तो बेशुद्ध पडला होता. मालक रिंगणात उभा राहून पांडुरंग ओरडत होता. ती काळी आकृती म्हणजे शालिनीचा दुष्ट आत्मा तिथेच खांडेकर भोवती घिरट्या घालत होता. तो सापळा बनून पडलेला खांडेकर ओरडत होता, कारण त्याच्या वेदना वाढत चालल्या होत्या. कोणत्याही क्षणी त्याला मृत्यू येण्याची दाट शक्यता होती. आतापर्यंत रुद्र घराबाहेर आला होता. साहेब, मालकांना वाचवा, पांडुरंग रडत म्हणाला. तो रिंगणात जशाच्या तसा स्तब्ध उभा होता. रुद्रची तीक्ष्ण नजर त्या दुष्ट शक्तीवर खिळली होती. तिनेही आपली करडी नजर रुद्रावर रोखली होती. अचानक वारा जोरदार घोंगावू लागला. तिने एक मोठी किंकाळी फोडली, इतकी की सर्व वातावरण हादरले. तिच्या शरीरात एकदम बदल घडू लागले. तिची उंची एखाद्या राक्षसासारखी वाढली. ती 10 फुटापर्यंत उंच झाली. डोक्यावरून केस लोंबकळत कमरेवर रेलू लागले. तोंडातून सुळ्यासारखे दात बाहेर, डोळे लालभडक झाले व तिच्या हातापायांवर लांब व तीक्ष्ण नखे वाढली. तिच्या संपूर्ण शरीरावर मगरीसारखी कातडी निर्माण झाली. तिने परत एकदा डरकाळी फोडली व ती रुद्रच्या दिशेने सरसावली. खांडेकरने आपले डोळे समोरील दृश्यावर खिळवले होते. पांडुरंग गार होऊन रिंगणात उभा होता. तिने जवळ येताच रुद्रने तिच्यावर विभूती फेकली, मात्र ती फक्त हसली व तिने रुद्रच्या खांद्यावर आपल्या पंजाने वार केला. तसा खांद्या शेजारील टीशर्टच्या बाहेच्या चिंद्या होऊन लोंबकळू लागली. तीक्ष्ण नखांचा जोरदार वार झाल्यामुळे खांद्यातून रक्त वाहू लागले. रुद्र खांद्याला पकडून कसा तरी उठण्याचा प्रयत्न करत होता. तोच त्या राक्षसीने त्याला पकडून हवेत उचलले आणि अगदी दूर भिरकावून दिले. रुद्रच्या खांद्यावरील पिशवी खाली पडली व त्यातील सर्व वस्तू इतस्त विखुरल्या. रुद्रला खूप लागले होते. तो विवळत खाली पडला होता. डोक्यावरून गळणाऱ्या रक्ताला सुकलेली पाने चिकटली होती. तो अगदी निश्चित पडून होता. केव्हा तरी तो उठण्याचा प्रयत्न करी आणि तसाच परत खाली पडला. आपण हारलो, ही दुष्ट जिंकली. तिथे पडलेला खांडेकर रडत होता. साहेब, पांडुरंगही रडत खाली बसला होता. ती पडलेल्या रुद्रला फाडण्यासाठी हळूहळू पुढे सरकत होती. तिच्या तोंडातून आसुरी हास्य बाहेर पडत होते. ती विजयी उन्मादाने ओरडत होती. रुद्रने आपली मान वरती केली. मार लागल्यामुळे त्याचे डोळेही लाल पडले होते. समोरच त्याला छोटासा त्रिशूळ पडलेला दिसला. शेवटी रुद्र आपली सर्व शक्ती एकवटून उठला. त्याने तो छोटासा त्रिशूळ आपल्या हातात घेतला व त्या राक्षसीच्या दिशेने धावला. समोरच एक भांड्या एवढा मोठा दगड होता. रुद्रने आपला एक पाय जोरात तिच्यावर आपटला व हवेत उंच उडी घेतली व त्रिशूळ त्या राक्षसीच्या दिशेने फेकला. बघता बघता त्या त्रिशूळचा आकार मोठा मोठा होत गेला व त्याने त्या राक्षसीचा ठाव घेतला. खापकन तो त्रिशूळ तिच्या पोटात शिरला. तिच्या शरीराला चिरा पडू लागल्या व त्यांच्यातून दिव्य प्रकाश बाहेर पडला. ती ओरडत होती, इतकी की कानठाळ्या बसाव्यात. पुढच्या क्षणी एक मोठा स्फोट झाला. एक मोठा दिव्य उजेड निर्माण झाला व तिचे तुकडे तुकडे सर्वत्र विखुरले. तो त्रिशूळ जागचा आपोआप उभा ठाकला होता. मालक, पांडुरंग ओरडला व विवळणाऱ्या खांडेकरच्या दिशेने धावला. रुद्रही कसा तरी चालत तिथपर्यंत आला होता. खांडेकर, थोडी हिंमत धर, आता तुला काही होणार नाही, तू जगशील. रुद्र, तुम्ही माझ्यासाठी खूप केलेस, आपला जीवही धोक्यात टाकलास, तुझे जितके आभार मानावे तितके कमीच. पांडुरंग, ही जागा व त्याचबरोबर हे घरही मी तुझ्याच नावावर केले आहे. कागदपत्रे गाडीतच आहेत. खांडेकर कसा तरी बोलला व हळूच त्याने आपले डोळे मिटले. त्याचा प्रतिशोध पूर्ण झाला होता. आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवलेला अनुभव अनुभव करता समर्थ कोतले. एकदा ना मी माझ्या मामाच्या गावाला गेलेलो माझ्या मम्मी पप्पांसोबत. तेव्हा आम्हाला जायला एक अख्खी रात्र गेली. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा तिकडे माझ्या मम्मीची सगळी फॅमिली आली होती. मावशी,
मोठा मामा, चुलत मावशी, मामा, त्यांचे सगळ्यांचे पोरं पोरी पण आले होते. आम्ही सगळ्यांनी खूप इन्जॉय, मज्जा मस्ती केली. आणि ना माझ्या मामाच्या वाड्याच्या मागे एक असं खूप मोठं आणि भयान पडलेलं झाड होतं. आणि गावातले रहिवासी बोलतात की त्या गावात खूप पहिले एक बाई होती, ती काळी जादू करायची. तर एकदा तिला खूप रक्ताच्या उलट्या झाल्या आणि दुसऱ्याच दिवशी ती मरण पावली आणि तिला त्याच झाडाखाली पुरलं. आणि काही काही लोकांना माहीत नव्हतं की तिकडं तिला पुरलंय म्हणून. तर एकदा एक बेवड्या माणसाने बेरात्री येऊन त्या जागेवर दारू पिला आणि जाताना तिकडेच लघवी केली. आणि त्याच्या दुसऱ्याच का तिसऱ्या दिवशी तो त्या झाडाखाली मरण पावला. आणि त्याची हालत लय बेकार झालेली होती. एवढा वास येत होता की जसं त्याला मरून एक महिना झालाय की काय असा वास येत होता. आणि मग मी पुन्हा गेलो गावी, तेव्हा मला काही कळत नव्हतं. मग आम्ही सगळे पोरपोरी त्या भयान पडलेल्या झाडाखाली खेळायला गेलो. आणि राज माझ्यावर आला आणि मला पण लघवीला आली. आणि मीही त्याच झाडाखाली लघवी केली. आणि त्यानंतर त्याच रात्री 2:45 मला बाथरूमला आली. मी एकटाच गेलो शेतात, तेव्हा त्या झाडाखाली तीच बाई काळी जादू करत होती. आणि मला माहीत नव्हतं की ती मेलेली आहे म्हणून. मग मी तिला इग्नोर करून शेतात गेलो, तेव्हा मला असा भास झाला की ती माझा पाठलाग करते. आणि परत दुसऱ्या वेळेस असं वाटलं की माझ्या खांद्यावर कोणीतरी बसलंय, एवढा जड झालेला खांदा. मग मी बसून परत आलो तर बघतो काय की त्या झाडाखाली एकदम काळा साया बसल्यासारखं दिसलं. मी लहान होतो म्हणून मी घाबरून दरवाजा बंद करून मम्मीकडे जाऊन झोपलो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी खूप आजारी पडलेलो आणि मला तीच बाई दिसत होती. मग मामांनी दवाखान्यात नेलं पण तरी मला काहीच फरक पडला नाही. मग आमच्या गावात एक दशरथ नावाचा भटजी बुवा होता, त्याला बोलावलं. मग त्याने सांगितलं की ह्याच्या अंगावर त्या झाडाखालच्या बाईचा प्रवेश झालाय. तेव्हा तो तेवढा सांगून अंगारा देऊन निघून गेला. आणि त्याच रात्री मी खूप आरडाओरडा करायला लागलो. मग वाड्यातून सगळे बाहेर आले. मग माझा मोठा मामा मला सावरायला आला तर बघतो तर काय की माझे एकदम काळे भडक डोळे झालेले होते. आणि मीनी माझ्या मामाला एक फाईट घातली आणि मामा वाड्यातल्या कोपऱ्यात असलेल्या खांबाला जाऊन टकरला. तर माझ्या आजीने ओळखून घेतलं की त्या बाईच्या आत्म्यानी माझ्यावर प्रवेश केलाय. तर माझ्या आजीने विचारलं की तुला काय हवंय, तेव्हा ती बोलली की मला सुवासींचा शिंगार हवाय आणि तांदुळाची भाकर आणि पांढरा कांदा हवाय. तर एवढ्या रात्री माझ्या मामीनी भाकर केली आणि कांदा दिला. तिथे खाऊन अजून बोलली की माझ्या सुवासिनीचा शिंगार द्या. तेव्हा एवढ्या रात्रीचं माझ्या मामांनी जाऊन सगळं सामान आणलं आणि तेव्हा ती माझ्या अंगातून निघाली. तेव्हा तिला बघितलं तर एवढी भयानक दिसत होती की एवढे काळे भडक डोळे आणि लांब लांब केस आणि मोठे मोठे केस आणि भयानक मोठे नख आणि दात पण मोठे. एवढी भयानक दिसत होती ना की लयच डेंजर दिसत होती. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या